अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेथे अपंग अनुशेष म्हणून लागलेल्या अपंग शिक्षकांची अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी यासाठी नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. अनेक बोगस अपंगांनी डॉक्टरांसोबत संगनमत करून अपंग नसताना सुद्धा अपंगाचे प्रमाणपत्र बनवून अपंग अनुशेष मधून नियुक्त्या मिळवितात. यामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेमधील कल्पना लहाने, कांता मोहन धरमठोक, इरफान अहमद सईद या तीनही बोगस अपंग शिक्षकांनी नियुक्त्या मिळविले आहे. या कर्मचाऱ्यांचे UDID ऑनलाईन अपंग प्रमाणपत्राद्वारे तपासणी करावी असे निवेदन वारंवार नगर परिषदेला देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही नगर परिषदेने केली नसल्यामुळे संतप्त अपंगांनी बाळापूर नगर परिषद मुख्य कार्यकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. बोगस अपंगांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी तात्काळ करण्यात यावी यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अकोल्याच्या वतीने विभागीय सचिव राहुल वानखडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये मयूर मेश्राम, राजीक शाह, राहुल वानखडे, करामत शाह, रुस्तम शेख, मोहम्मद अजहर, कांचन कुकडे, मुजीम खान, मोहम्मद समीउद्दीन, मोहम्मद शाकिब उल रहमान, SK मोहम्मद यासह आदी दिव्यांग बांधव आंदोलनाला उपस्थित होते. बाळापूर येथे नगर परिषद बाळापूर येथे अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अकोलाच्या वतीने बोगस अपंग शिक्षकासंदर्भात हे आंदोलन करण्यात आलं. शिवसाहेब उपस्थित नव्हते, त्यामुळे अधीक्षक साहेबांशी चर्चा करण्यात आली. हे बोगस अपंग प्रमाणपत्र बनवून या शिक्षकांनी जवळपास 20 वर्षाआधीपासून नोकरी घेतलेली आहे. त्यामध्ये कल्पना लहाने, कांता धरमटोक व इरफान अहमद हे 3 शिक्षक आहे ज्यांच्या ऑनलाईन UDID फेरतपासणीची मागणी केलेली आहे. त्यामुळे आज हे आंदोलन या ठिकाणी संपन्न झाले. विदर्भ न्यूज ब्युरो अकोला.